स्वतःच्याच विम्याचे पैसे लाटण्यासाठी स्वतःच्याच अपघाताचा बनाव रचून पैसे लाटण्याचा डाव स्वतःच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली. एका संशयित आरोपीला ठरलेल्या रकमेपैकी पैसे कमी दिले गेल्याने त्याने हा संपूर्ण घातापाताचा बनाव मयताच्या भावाला सांगितल्याने हा डाव उघड झालाय. एका व्यक्तीचा खून करून अपघात झाल्याचा बनाव रचत 5 संशयितांनी मयत व्यक्तीच्या विम्याची तब्बल 4 कोटी रुपये दुसऱ्याच महिलेला त्याची पत्नी म्हणून बोगस वारस दाखवत विमा क्लेम केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या गुन्ह्यात एका महिलेसह 5 संशयितांना रात्री उशिरा मुंबई नाका पोलिसांनी अटक केली. मुख्य संशयित मंगेश बाबूराव सावकार, रजनी प्रणव उके, प्रणव साळवी यांच्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आली. संशयित बाबूराव सावकार याच्या दुचाकीच्या डिक्कीतून पिस्तॉल आणि 6 काडतूस पोलिसांनी जप्त केले. विशेष बाब म्हणजे मयत झालेला अशोक भालेराव हा देखील या कटात सामील असल्याचं पोलीस तपासात समोर आले. विमा कंपन्यांकडून 10 वेगवेगळ्या पॉलिसी या भालेरावने 2019 पासून संशयितांसह सुरू केल्या होत्या. मात्र हा प्लॅन फसत असल्या कारणामुळे संशयितांनी मयत भालेरावचाच काटा काढला आणि अपघाताचा बनाव करून 4 कोटी 10 लाख रुपये संशयित बोगस पत्नीच्या अकाउंटवर जमा होऊ दिले. त्यानंतर या संशयितांनी हे पैसे आपसात वाटून घेतले. मात्र एका संशयिताला पैसे कमी आल्याने या टोळीत वाद झाला. त्यामुळे एका संशयिताने मयत अशोक रमेश भालेराव याचा भावाला हा अपघात नसून घातपात असल्याची कल्पना दिली. त्यानंतर मयताच्या भावाने पोलिसांना तपासाबाबत पत्र दिले. पोलिसांनी संशयित आरोपी महिला रजनी उके हिला ताब्यात घेत चौकशी केली असता तिने इतर सहकाऱ्यांची देखील नावे सांगितली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्याबाबत एक गुन्हा दाखल होता. तो मागील वर्षी सप्टेंबर 21 दाखल होता आणि त्याचा एका वाहनाने त्या व्यक्तीला धडक देऊन त्यात मृत्यू झाला असं एक प्रारंभिक त्यावेळेस निदर्शनास आलं होतं. सदर प्रकरणामध्ये अशोक रमेश भालेराव नावाचा व्यक्ती हा मयत झाला होता. नंतर असं लक्षात आलं की याचा जो भाऊ आहे त्याच्या भावाने तक्रार केली ती केली की ह्याच्यामध्ये काहीतरी संशयास्पद प्रकार असू शकतो. त्या दृष्टीने मुंबई नाका येथील पोलीस पथकाने बातमीदारामार्फत आणि सखोल चौकशी केली, तपास केला. त्यात असं लक्षात आलं की ह्या सर्व प्रकारामध्ये हा प्रकार केवळ अपघाताचा नसून हा एक खुनाचा प्रकार आहे आणि यामध्ये उद्देश यांचा इन्शुरन्सचे पैसे हडपणे हा असल्याचं लक्षामध्ये येत आहे. यामध्ये मुख्य आरोपी आहे मंगेश सावकार नावाचा. याने मयताला देखील हाताशी धरून 2019 पासून सुरुवातीपासून प्लॅन केला, त्याच्या वेगवेगळ्या पॉलिसी काढल्या आणि त्यांचा सुरुवातीला असा प्लॅन होता की एखाद्या वेगळ्या व्यक्तीला मयत दाखवायचा आणि याच्या इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे हडप करायचे. पण त्यांना ते काही जमलं नाही, त्यामुळे त्यांनी ज्याच्या नावे इन्शुरन्स पॉलिसी काढल्या होत्या त्यालाच त्यांनी मारलं. त्याच्या अंगावरून गाडी गेल्याचा त्यांनी बनाव केला आणि त्यांनी एक फेक एका महिलेला त्याची फेक पत्नी म्हणून दाखवलं आणि तिच्या अकाउंटमधून सुमारे 4 कोटीचा एकंदर त्यांनी पॉलिसीज क्लेम केल्या आणि त्यांनी ते आपसामध्ये वाटून घेतले. ह्या प्रकरणामध्ये एक महिला आणि 5 पुरुष अशा एकूण 6 व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील तपासामध्ये सुरू आहे. जो भाऊ आहे त्याला अशी खबर लागली होती की भावाची काही पॉलिसीज होत्या पण मला काही कळलेलं नाही. मग त्यांना असा अंदाज होता की हा जो व्यक्ती आहे त्याचा तो मित्र होता मंगेश, त्यांनी असा काही पॉलिसीज क्लेम केल्याचं त्यांनी कळलं होतं आणि मग त्यांनी मयताच्या भावाला देखील पैसे दिले. त्यावरून त्याची खात्री पटली की खरोखर यांनी काहीतरी पॉलिसीज काढल्यात पण त्यात आम्हाला काही समाविष्ट करून घेतलं नाही. त्यावरून त्यांनी तक्रार दिली होती आणि तपासामध्ये या सर्वांनी असं प्लॅन केल्याचं ते निदर्शनास आलेलं आहे.